नमस्कार आपल्या चॅनलवर आज बघूया कॉर्न चीज बॉल्स ही डिश तुम्ही स्टार्टर म्हणून सर्व करू शकता कमीत कमी साहित्यपासून फक्त अर्ध्या तासात आपली ही टेस्टी डिश बनवून तयार होईल चला तर मग साहित्य पाहू इथे मी एक वाटी सोलेले मक्याचे दाणे घेतलेले आहे सोबतच एक वाटी उकडून स्मॅश केलेला बटाटा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरची चवीनुसार मीठ आणि एक क्यूब चीज पूर्वतयारी करता इथे मी एक वाटी कणसाचे दाणे पाच मिनिटांसाठी बॉईल करून घेतले आहेत आणि सोबतच चीज खिसून घेतलेले आहे आतल्या फिलिंगसाठी लागणारे चीज आणि थोडे माक्याचे दाणे तयार आहेत आता मी हे मिक्स करून घेते आता यात घालूया थोडी कोथिंबीर थोडी मिरची आणि चवीनुसार मीठ चीजमध्ये आधीच मीठ असते त्यामुळे आपण कमीच मीठ घालणार आहोत यामध्ये तुम्ही मिक्स हर्ब्स किंवा रेड चिली फ्लेक्स पण घालू शकता सर्व एकत्र करून आपण असे छोटे बॉल्स बनवणार आहोत बॉल्सच्या आतली फिलिंग तयार आहे आता स्टफिंगसाठी राहिलेले माक्याचे दाणे मिक्सरमधून मा बारीक करून घ्यायचे यात ॲड करूया उकडून स्मॅश केलेला बटाटा बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडंसं मीठ आणि कोथिंबीर सगळं मिक्स केल्यानंतर बाइंडिंगसाठी मी इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालती आहे जर तुम्हाला वाटत असेल की स्टफिंग अजून पातळ आहे तर तुम्ही अजून एक चमचा ॲड करू शकता त्यानंतर पाण्याचा हात लावून स्टफिंग दाखवल्याप्रमाणे पसरून घ्या आता मधोमध मद चीज कॉर्न फिलिंग ठेवा आणि पूर्ण बाजूनी कवर करून गोल आकार द्या असेच मी सगळे बॉल्स तयार केलेत आता बॉल्सना कोट करण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याची मी इथे पेस्ट तयार करून घेतली आहे बॉल्स ह्यात डीप करून नंतर त्याला ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचे ब्रेड क्रम्स नसेल तर इथे दाखवल्याप्रमाणे तांदळाच्या पिठात कोट करून घ्या ही पेस्ट प्रत्येक वेळेस मिक्स करायची म्हणजे कॉर्नफ्लॉवर खाली बसत नाही जास्त लागलेलं ला पीठ काढून घ्यायचं आहे नाहीतर ते तेलामध्ये उतरतं आता आपण बॉल्स तळून घेणार आहोत तेल तापलेलं आहे आता एक एक बॉल सोडूया सोनेरी रंग येईपर्यंत लो टू मीडियम गॅसवर फ्राय करून घेऊया म्हणजे बॉल्स बाहेरून क्रिस्पी होतील आणि छान तळे जातील तसं तर रेसिपी सोपी आहे पण जर का तुम्ही नीट चीज फिलिंगला कवर नाही केलं तर चीज तेलात उतरतं आणि बॉल्स पण फुटतात त्यामुळे काळजीपूर्वक तळा आणि इथे आपले बाहेरून क्रिस्पी आणि आतून कॉर्न चीज बॉल्स तयार आहेत ह्याला तुम्ही टॅमॅटो केचअप किंवा के रेड चिली सॉससोबत सर्व करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद